मला असं वाटतं की एक वेगळ्या प्रकारचा सगळा हा विषय त्या ठिकाणी झालेला आहे. कदाचित त्यांची कोंडी करण्याचाच प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी सध्या मोठी राजकीय डावपेच घडून येत आहे. आता मात्र राज्यसभेसाठी शिवसेनेच्या उमेदवारीवरून सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेनेने कोल्हापूरच्या संजय पवार यांचे नाव शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. ही घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल मंगळवारी केली. दरम्यान यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मला असं वाटतं की ज्या प्रकारे पहिल्यांदा पवार साहेबांनी हा सगळा विषय सुरू केला आणि त्यानंतर ज्या दिशेने तो सगळा विषय गेला, हे सगळं मला असं वाटतं की एक वेगळ्या प्रकारचा सगळा हा विषय त्या ठिकाणी झालेला आहे. कदाचित त्यांची कोंडी करण्याचाच प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे. पण आता तो त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे, त्यामुळे त्याच्यावर मी बोलण्याचं कारण नाही.